तर साम टीवी ना गोविंदाची बातमी या ठिकाणी लावून धरली होती। त्यानंतर अखेर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जखमी गोविंदाची केएम रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली। जखमी गोविंदा प्रथमेश सावंतच्या तब्येतीची किशोरी पेडणेकर यांनी विचारपूस केली। तर जखमी गोविंदा प्रथमेश सावंत हा अजूनही एक महिन्यापासून केएम रुग्णालयामध्ये उपचार घेतोय आणि साम टीव्हीने सगळ्यात आधी या जखमी गोविंदाची व्यथा मांडल्यानंतर किशोरी पेडणेकर या ठिकाणी पोहोचल्या, पण त्याला मदत कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय। ज्या राज्य सरकारने अगदी आल्या आल्या घोषणांचे पाऊस पाडले, ज्याची डेथ झाली त्याला कुठच्या हेडखाली कसे दिले तेही आम्हाला माहिती आहे। किमान या असे गोविंदे जे जखमी आहे बेडमध्ये याची चौकशी तर करा। जे हेल्थचा तानाजी सावंत ज्यांनी आपल्या आरोग्यमंत्री बुद्धीची चमक त्या हापकिनच्या ह्याच्यात दाखवली, अशी चमक जरा मुंबईत पण येऊन दाखवा।